त्यातील एक शिवाजी राजांचा सहाध्यायी आहे. इसवी सन 1661 पासून 1674 पर्यंत शिवाजी राजांचा निकटवर्ती आहे. याचं नाव आहे कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर. यानं जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे अनुपुराण किंवा शिवभारत. यात 31 पूर्ण अध्याय असून 32व्या अध्यायात 9 श्लोक आहेत. यात इसवी सन 1661 पर्यंत शिवचरित्र आहे. हे असे कागद आता दुर्मिळ झालेत. आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांचं प्रेम आता राहिलंय कुठं? एक उदाहरण देतो. मागे एकदा विदर्भात गेलो होतो. तिथल्या एका गावातील देशमुखांकडे भरपूर कागदपत्र आहेत असं समजल्यानं त्या देशमुखांच्या वाड्यात गेलो. तिथं गेल्यावर देशमुखांबद्दल चौकशी करताना कळलं की सरकारांची आंघोळ चालू आहे. तेवढ्यात देशमुखच म्हणाले, अरे कोण आलंय? पुण्याहून कोणीतरी आलंय सरकार, असं पाठवत्या ना आत, बसू दे इथंच, असं देशमुखांनी म्हटल्यावर आम्ही आत गेलो. तिथं सोप्यानजीक चौकातच उघडे बंब देशमुख बसलेले होते. कोणी सेवक त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतत होता. तिकडं चुलहाण लागलं होतं, त्यावर पाणी तापत होतं. चुलहाणात त्या देशमुखांकडे असलेले जुन्या कागदपत्रांचे रुमाल जळण म्हणून वापरण्यात येत होते. त्या इतिहासातील कागदपत्रांवर पाणी तापत होतं. हे आपलं इतिहासावरचं प्रेम. अहो, शिवभारत हा ग्रंथही कसा उपलब्ध झाला, त्यासाठी आपले कान कोणी पिळले, याची कथाही फार मनोरंजक आहे. शिवभारत किंवा अनुपुराण नावाचं संस्कृत काव्य शिवाजी महाराजांच्यावर आहे अशी धारणा इतिहास संशोधकांची झाली होती. त्यात एक होते कल्याणचे सदाशिव महादेव दिवेकर. ते या ग्रंथाचा छडा लावण्याची आशा मनी बाळगून होते. त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या दफ्तरखान्यांना आणि संस्थांना पत्र टाकली. ही गोष्ट आहे 1923-24 सुमाराची. सुमारे 90% मंडळींनी दिवेकरांच्या पत्राला उत्तरच पाठवलं नाही आणि उरलेल्या लोकांनी त्यांच्याकडे असा काही ग्रंथ नसल्याचं कळवलं. दिवेकर काही सामान्य संशोधक नव्हते. ते गप्प बसले नाहीत. ते तडक तंजावरला गेले. तिथं त्यांना तामिळमधून लिहिलेला एक ग्रंथ मिळाला. परत आल्यावर कल्याणच्या तमिळ स्टेशन मास्तरकडून त्यांनी तो अनुवादित करून घेतला. तो शिवभारताचाच तमिळ अनुवाद असल्याची, तसंच मूळ ग्रंथ संस्कृतमधूनच असल्याची त्यांची खात्री पटली. मग त्यांनी परदेशात पत्र टाकली. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड अशा सगळ्या देशात पत्र टाकली. आणि काय आश्चर्य, जर्मनीतल्या लाइपझिगच्या जर्मन ओरिएंटल सोसायटीमधून त्यांना पत्र आलं. पत्रात लिहिलं होतं की आमच्याकडे ऑफ्रे आणि बर्नेल की संस्कृत हस्तलिखितांची सूची आहे आणि तुम्ही म्हणताय तो ग्रंथ अमुक नंबरवर आणि तमुक लोकेशनवर तंजावरला सरस्वती महाल ग्रंथालयातच आहे. दिवेकर ताबडतोब तंजावरला गेले. तिथल्या ग्रंथपालाला त्यांनी ते जर्मन पत्र दाखवलं तेव्हा त्या माणसानं धूळ झाडत एक रुमाल काढला. त्यात शिवभारत मिळालं. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्याच आज्ञेवरनं मी लिहित आहे असं ग्रंथकार म्हणतो. ग्रंथ अपूर्ण आहे, परंतु तो शिवाजीराजे जिवंत असताना लिहिला असल्यानं त्याचं महत्व अपार आहे. आज आपण फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी करतो. हीच तिथी या शिवभारतात शिवजन्म तिथी म्हणून परमानंदानं दिलेली आहे. आज 101 वर्ष आपलं सरकार वैशाख शुद्ध द्वितीयेला साजरी करीत आहे, पण ती चुकीची तोतिया मिती आहे. शिवभारताप्रमाणेच जेधे घराण्यात मिळालेल्या शकावलीतही फाल्गुन वद्य तृतीया हीच तिथी दिलेली आहे. पुढे राजस्थानात बनेडा, बिकानेर आणि बियावर इथं 3 कुंडल्याच मिळाल्या, त्यातही फाल्गुन वद्य तृतीयाच आहे. शिवाजी महाराजांचा जन्म निश्चितपणे शालिवाहन शकाच्या 1551 वर्षी फाल्गुन वद्य तृतीयेला झाला असं आपल्याला या पुराव्यांद्वारे म्हणता येईल. कवींद्र परमानंद म्हणूनच महत्वाचा आहे. शिवभारत हे शिवसमकालीन माणसानं रचलेलं आहे. तो सांगतोय ते खरंच आहे, ते विश्वासार्ह आहे. त्याला आपल्याकडे प्रत्यंतर पुरावेही आहेतच. अहो, त्यानं कितीतरी नावं शिवभारतात दिलेली आहेत. आपण तर आजही चुकीचीच नावं उच्चारतो. इथं नेताजी पालकरांचं एक चित्र आहे. त्याचं नाव नेतोजी आहे, नेताजी नव्हे. तसंच दादाजी कोंडे व्हावं, दादोजी नको. शिवाजीराजे अफजलखानाला भेटायला गेले असताना अफजलखानाच्या बरोबर एक माणूस होता. त्याचं नाव आहे बडा सय्यद, सय्यद बंडा नव्हे. अफजलखानाला भेटायला जाताना शिवाजीराजे कसे गेले, त्याच्याबरोबर कोणकोण मंडळी होती, ही सर्व माहिती शिवभारतात आलेली आहे. शिवाजी राजांबरोबर गेलेल्या 10 लोकांची नावंही कवींद्र परमानंदानंच दिलेली आहेत.
काताजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवा महाला, संभाजी कावजी, सूरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान बरबर अशा 10 लोकांच्या नावांची यादी हा माणूस देतोय, याला फार महत्व आहे. इतरत्र अशी अचूक नावं दिल्याचं आढळणार नाही. शिवाजी महाराजांच्या बरोबर असलेल्या इब्राहिम खानामुळे एक प्रश्न असा उपस्थित होतो की शिवाजी महाराजांच्या सेवेत नोकरीत एकूण मुसलमान होते तरी किती. एक हा इब्राहिम खान होता, त्याचा आतापाता काहीही माहीत नाही. त्याला पुढे फोंडा किल्ल्याची किल्लेदारी दिली. एक काझी हैदर होता, पण तो पुढे औरंगजेबाकडेच निघून गेला. शिवाजी महाराजांच्याकडे फार मुसलमान नोकरीत होते अशी कल्पना करून देण्यात आलेली आहे. मी काही नावं सांगतो, त्या पलीकडे की तुम्ही सांगा. शिवाजीराजे जेव्हा पुणे इंदापूर सुप या जहागिरीवर आले, तेव्हा शहाजीराजांच्या वतीनं जे लोक आले त्यात तिघे मुसलमान आढळतात. एक होता सिद्धी अंबर बगदादी, दुसरा होता जैना खान पीरजादे, तिसरा होता बहलीम खान. तसंच शिवाजी महाराजांच्या बरोबर आणखी काही लोक दिले होते, त्यात नूर खान बेग हे नाव आढळतं. हा त्यांच्या पायदळाचा मुख्य होता. पण गंमत अशी आहे की या सगळ्यांनाच शिवाजी महाराजांनी पुढे कधीतरी हाकलून दिलं. का किंवा कसं याची इतिहासात नोंद नाही, पण हे लोक इसवीसन 1657 नंतर आढळतच नाहीत. सगळे नवीन लोक आलेले आहेत. नूर खानाच्या जागेवर शिवाजीराजांनी येसाजी कंकाला आणलं. आपली एक नवीन टीमच शिवाजीराजांनी तयार केली. हो, आणखीन 2-3 नावं आढळतात. त्यातला एक आहे सिद्धी हिलाल. हा खेळोजी भोसल्याचा क्रीतपुत्र आहे, म्हणजे विकत घेतलेला गुलाम आहे. एक बनावट नाव अजून आहे, ते आहे मदारी मेहतर. अहो, या नावाचा उल्लेख अस्सल कागदपत्र तर सोडूनच द्या, पण बखरीत देखील नाही. आमच्या आबा चांदोरकरांनी एक कागद प्रसिद्ध केला, त्यात हे नाव आलेलं आहे. पण तो कागद आणि त्यातली माहिती विश्वसनीय नाही. याखेरीज दौलत खान असा उल्लेख आहे. पण गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जलपर्यटन निषिद्ध मानलेलं होतं, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आरमारात खारवी आणि दालदी लोक भरपूर होते. हे सागर किनाऱ्यावरचे लोक, त्यांच्यातलाच एक होता दौलत खान. पण शिवाजीराजांच्या आरमारात दर्या सारंग, वेंटची भाटकर आणि मायनाक भंडारी हे सुद्धा प्रमुख होतेच. शन्ना जोशी नावाच्या संशोधकांनी शिवकालीन पत्रसार संग्रहात शिवाजीराजांच्या जवळजवळ 95 अधिकाऱ्यांची यादी दिलेली आहे. त्यात आम्ही अजून 20-25 नावांची भर घातलेली आहे. यात एकही मुसलमान नाही. आता शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्या त्या भागाकडे परत येतो. हा कवींद्र परमानंद म्हणतोय, त्वया गृहित्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी यवनानां महासिद्धीनिलया तिलपातिता. हे कल्याण आणि भिवंडी देखील घेऊन आपण यवनांच्या मशिदी जमीनदोस्त केल्या. पुढे असंही म्हटलंय की तिथल्या काझी आणि मौलवींना कैद करून ठेवलं. या मुलाची कृत्य अशीच चालू राहिली तर आपल्या धर्म प्रसाराला अडथळा येईल म्हणून अफजल खानाची नियुक्ती आदिलशहानं केली, असं वर्णन शिवभारतात आलेलं आहे.